शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या जाळ्यात एक मोठा मासा सोलापुरात गळाला लागला, पण या माशाभोवतीकडे करणारा छोटा मासा मात्र पळाला असंच म्हणावं लागेल। भ्रष्टाचार करणे पाप आहे अशा प्रकारच्या वल्गणा करायच्या आणि स्वतः मात्र भ्रष्टाचाराची साखळी तयार करून मालामाल व्हायचे। उत्तर सोलापूर तालुक्यातील एका शाळेतील एक प्रकरण पुढे ढकलण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी त्या अधिकाऱ्याने हजारो रुपयांची मागणी केली। हे प्रकरण 50,000 डील करण्यात आले आणि 25,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात या शिक्षणाधिकाऱ्याला पकडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे प्रामाणिक असल्याचा आवाहनाचा आणि दुसरीकडे अंधारातून खोऱ्याने पैसा ओढायचा ही नीती या अधिकाऱ्यांनी अवलंबल्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे यातून दिसत आहे। एकंदरीत या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय हे मात्र निश्चित।